मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक शहरातील सर्व मतदारसंघात उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलंय. विशेष म्हणजे इथे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. विधानसभेसाठी राज ठाकरेंनी नाशिकमध्ये बैठक घेऊन उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात मनसेचे जवळपास 10 ते 12 चेहरे निश्चित झाल्याचा दावा मनसेचे पदाधिकारी करतायत. नाशिकमध्ये जोमानं कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत. तसंच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर मनसे त्यांचे पत्ते उघड करणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.